नमस्कार मंडळी, राम राम, कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण खूप अशी मस्त सँडविच तयार करणार आहे. तर त्यासाठी खूप सारे बटाटे कुकर मध्ये शिजायला ठेवले आहे, टाकले मी. आणि मस्त पैकी 3 शिट्टे घेणार आहे की मस्त बटाटे असे जे आहेत ना आपले मऊ होणार आहेत. मग म्हणजे कसं पटकन चांगले स्मॅश होतील. आणि त्यासाठी काय काय लागणार सामान आहे तर टमाटे, कांदे, काकडी, हिरव्या मिरच्या, लसूण आलं आणि ब्रेडचा एक पुडा घेतलेला आहे पॅकेज, बघा. आणि मोठ्या साईजचा आहे, कारण एक जरी ब्रेड खाल्लं सँडविच तरी पोट भरण असं, ह्या हिशोबाने मी घेतलेला आहे. काकडी, कांदा, टोमॅटो टाकून जे सँडविच आहे ना ते मी पहिल्यांदाच असं बनवलेलं आहे. कारण याच्या अगोदर मी काय करायचे, फक्त बटाट्याची चटणी लावून बनवायचे. पण ह्या वेळेस सगळं सामान घेतलेलं आहे आणि खूप अशी मस्त टेस्ट लागते त्याची. म्हटलं करून बघू कसं होतं कसं नाही. तर तुम्ही सुद्धा बघा कसं होणार आहे आणि खायला नक्कीच चांगलं लागेल. आणि थोडंसं बटर पण घेतलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. तोपर्यंत आपले बटाटे चांगले उकडून घेतले बघा. आणि आता त्याला गार करून घ्यायचे. आणि खूप घाई झाली, मुलांना पण खूप भूक लागली. मला म्हटली मम्मी पटकन कर, तर म्हटलं आता बटाटे खूप गरम आहे. मग मी काय केलं की त्यातलं पाणी काढून टाकलं सगळं आणि त्यामध्ये पुन्हा गार पाणी असं 1-2 वेळा ओतलं आणि मग ते बटाटे थंड झाले. आणि मग पटापट त्याला सोलून घेतलं. आणि म्हणजे काय होईल, पुढच्या रेसिपी आपली झटापट होईल आणि खायला पण लवकर. मुलांना असं झालं तर कधी करती मम्मी कधी खाते आम्ही असं झालं तर म्हटलं अरे दमा थोडंसं 5-10 मिनिटं होईल लगेच. आणि मग पटापटा पाणी ओतून सगळे जे बटाटे आहे मस्त थंड गार करून घेतले की ज्यामुळे सोलायला ते इझी जातील. आजूबाजूला खूप असा आवाज येतो आमच्या, तरी मी एका साईडला बसलेली आहे खूप दारं वगैरे पॅक करून, तरी खूप सारा आवाज येतो. तर थोडासा इग्नोर करा. जेवढे बटाटे आहे ना सगळे ह्या पद्धतीने सोलून घेते, त्याचे जे साल आहे ना ते काढून घेते. आणि दादू काय आहे येता जाता येता जाता मला बघत असतो मम्मीचं काय झालं, किती झालं किती नाही, कधी करतील मी म्हणतो आणि जातो. लहान मुलं असेच करतात, तुमचे पण लहान मुलं असं करतात का नक्की कमेंट करून सांगा. आणि आता हे बटाटे जरी वरून गार झालेले असतील तर ते गरमच आहे. मला त्याला कसे स्मॅश करू, तर हे स्मॅशरने मग मी काय केलं असं स्मॅश केलं आणि मग नंतर ते होईना बटाटे इकडे तिकडे पडायला लागले. तर मग मी काय केलं, चाकूने ना छोटछोटे असे काप केले आणि मग स्मॅश केले. आणि अजून थोडेसे काही कच्चे पण राहिले होते तर म्हटलं जाऊ दे, जे कच्चे राहीन ते मुलं तसे खातील, कारण तसे पण मीठ लावून खूप छान लागतात खायला बटाटे. तर ह्या बघा ह्या पद्धतीने मस्तपैकी स्मॅश करून घेतले. खूप असे मस्त आपले बटाटे जे आहे एकदम कमी वेळात कमी भांडे भरलेले आणि मस्त स्मॅश करून झाले. आणि बघा किती छान दिसते आणि बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. आता हे बटाटे स्मॅश झाले, हे सगळं काढून घेते, थोडं साईडला ठेवते. आणि आपले कांदे बटाटे जे चिरलेले आहेत ते पण दाखवते. म्हणजे कसं सगळी तयारी अगोदर तयार करून घ्यायची, तर काकडी उभी चिरलेली, गोल गोल चिरली, काही कांदा असा चिरलाय जो चटणीला काम येईल, काही आपल्या सँडविचला वरती लावायला होईल मध्ये. तर ह्या पद्धतीने केलंय, कढईमध्ये तेल टाकलं, कांदा टाकला, चांगला लालसर गुलाबी रंगाचं होईपर्यंत परतून घेतला, कारण कांदा लई जास्त पण परतायचा नाही, थोडासा कच्चाच ठेवायचा आपल्याला की ज्यामुळे काय होतं सँडविच खायला जे आहे ना खूप छान लागतं. आणि ही जी बटाट्याची चटणी केलेली आहे ना तर ही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे पण यूज करता येते. जरी सँडविच केले दोन किंवा तुम्ही पराठा पण बनवू शकतात, म्हणजे असं तिचा भरपूर सारा फायदा होतो. म्हणून मी काय केलं, जरा जास्तच चटणी बनवली. आणि मस्तपैकी हिरव्या मिरच्या आणि लसणाचा जो ठेसा रगडला होता ना मिक्सरमधून मी तो टाकला, कारण ह्याच्याशिवाय तर टेस्टला म्हणजे टेस्टच येत नाही चटणीला. तर मग ह्या बघा आता चांगला ठेसा जो आहे ना चांगला परतून घेतला आणि थोडीशी झणझणीत म्हटलं जे आहे ना ब्रेड. आणि आम्हाला सवय आहे झणझणीत खायची, मुलांना सुद्धा आहे, पण इतकं पण नाही आहे, पण मीडियममध्ये आहे. हळद टाकली आणि बटाटे चांगले आणि मस्तपैकी बटाट्याची चटणी बनवून घेतली. आणि ह्या चटणीपासून तुम्ही खूप सारे काही बनवू शकतात. तर ह्या बघा ह्या पद्धतीने आपली चटणी झाली आहे आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकून पुन्हा चांगली मस्त पैकी परतून घेतली.
आणि आता आहे का मस्त आपण ब्रेड भाजून घेणार थोडेसे खालून वरून. कधी मी भाजले काही वेस्ट नाही भाजले, जसं मला योग्य वाटेल तसं मी करत गेले. जसं कशी वेगवेगळ्या प्रकारची मुलांना टेस्ट द्यावं म्हटलं तर याला अगोदर मी काय केलं, थोडंसं ब्रेड ते हे जे होतं ना आपलं बटर ते लावून दिलं सगळीकडं. थोडंसं किंचित नाव लावलं, मुलांना जास्त आवडत पण नाही ते, म्हटलं आपलं नाही म्हणून थोडीशी बा टेस्ट आलत आली. आणि मग याला मस्त आहे का ते चटणी लावली, सॉस लावला आणि मस्त गरम केलं आणि मुलांना खायला दिलं. आणि मग त्याच्यानंतर आहे ना म्हणजे प्रत्येक जे ब्रेड आहे ना मी हे जे सँडविच बनवलेलं आहे दोन तीन पद्धतीचं वेगवेगळं बनवलं. काही मध्ये ना मी याचे थर दिलेले आहे, टमॅटो गाजर कांदा आणि काही फक्त सॉस लावून दिले, बटाटी चटणी लावून दिले, म्हणजे जसं मुलांना आवडेल तसं वेगवेगळ्या प्रकारचे बनवून दिले. असा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि सँडविच तो खूप छान आवडला असेल. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये एकच प्रकार मला सँडविचचा होता तो खूप आवडला, म्हणजे प्रकार तर सेमच आहे पण जेव्हा त्यामध्ये आपण बटाटी चटणी सॉस आणि बटर वगैरे टाकतो ना आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो काकडी गाजर जे आहे कांदा वगैरे तर ते जे लेअर आहे ना थोडंसं जरी वाफून घेतलं ना इतकं टेस्टी लागतं खायला, खूप छान लागतं. नक्की करून बघा, मुलांना तर तेच आवडलं. मग मुलं मला म्हटले मम्मी तू फक्त बटाट्याचे बनवूच नको, तू हे जे कांदा वगैरे टाकून करते ना ते तसं बनवते, खूप छान लागलं खायला. हे बघा ह्या पद्धतीनं त्यांनी खूप आवडीनं खाल्लं आणि त्याच्यातच मला भरून पावलं, कारण मुलांना आवडलं म्हणजे आपल्याला काय हवंय आणि केलेली मेहनत आपली सफल झाली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज अशाच साध्या सिंपल रेसिपी आपल्या चॅनलवर बघायला भेटन, डेली व्लॉग पण बघायला भेटन, जे काय आपल्या जीवनात रोजचं घडतं ते पण दाखवत असते ह्या चॅनलवरती. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला नक्की छान छान ब्लॉग बघायला भेटेल, रेसिपी बघायला भेटेल. आणि चॅनलवरती जावा, अजून खूप साऱ्या गावाकडच्या पद्धतीच्या साध्या अशा सिंपल रेसिपी आहेत. तुम्ही कशाप्रकारे सँडविच बनवतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. मी बनवलेलं असं कोणी केलेलं आहे का ते पण कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर खरंच खूप 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 आभार तुमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि खूप सारं प्रेम करा, सपोर्ट करा. तोपर्यंत काळजी घ्या, पुन्हा भेटून येऊन व्हिडिओमध्ये. बाय बाय.